नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेती व तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण जे बोलणार आहे लसूण पीक रोग व कीड नियंत्रण याविषयी थोडंसं बोलणार आहे. कारण काय शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या लसणावर एकही व्हिडिओ बनवलेला नव्हता. लसूण पिकाचं नियोजन कसं करावं याच्याविषयी आपण एक पण व्हिडिओ बनवलेला नाही. पण आता शेवटच्या अवस्थेमध्ये आपण लसणाला कुठल्या प्रकारच्या फवारणी आणि कुठल्या प्रकारचं खत टाकायचं आहे याविषयी थोडक्यात आपण बोलणार आहे. तर मुख्यत्वे करून शेतकरी मित्रांनो, लसूण जो आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याची लागण केली जाते, ज्याने नंतर तो एक 4.5 ते 5 महिन्यामध्ये तो काढण्याची येतो. आणि आता ती वेळ आलेली आहे की तो लसूण काढण्याच्या अवस्थेमध्ये आहे किंवा एखादा महिना आता लसणाच्या काढणीला राहिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता मी हा व्हिडिओ काय बनवतो, कारण आता सध्याच्या वातावरणानुसार म्हणजे आता पूर्ण दिवसभर जे काही वातावरण आहे आणि रात्रीचे काही वातावरण आहे याच्यामध्ये बरीच तफावत आहे. लसणाला आपल्याला दिवसाचं वातावरण कसं पाहिजे, 25 ते 28 अंश सेल्सिअसचं पाहिजे आणि रात्रीचं हवामान 10 ते 15 अंश सेल्सिअसचं पाहिजे. तर त्या प्रमाणामध्ये आता ते लसणाला मिळत नाही किंवा रात्रीची थंडी जास्त सुटते, दिवसा पण थंडी सुटते आणि अचानक ढग येतात किंवा आभाळ येतं, थोडंसं दमट हवामान तयार होतं. तर याच्यामुळं काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, लसणावर जे काय आता म्हणजे काय गड्डा जो वाढणार आहे किंवा लसणाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर थ्रिप्स पडलं किंवा करपा पडला किंवा बोकड्या जर पडला तर ते जेणेकरून त्या लसणाच्या पिकाला धोकादायक आहे किंवा ते घातक आहे, जेणेकरून लसणाच्या वाढीसाठी किंवा गड्ड्याच्या वाढीसाठी ते आपल्याला मतलब पोषक नाही आता सध्याच्या हवामान. तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची फवारणी करायचं आहे आणि कुठल्या प्रकारची खतं आपल्याला या लसणाच्या आहारामध्ये द्यायची आहेत त्याबद्दल आता थोडंसं आपण बोलणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तर आपल्याला कीटकनाशकाच्या स्वरूपामध्ये सोलोमन या कीटकनाशकाची फवारणी करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे इमिनाक्लोप्रिड हा जो घटक आहे तो थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी एकदम उत्तम आहे. आणि दुसरं म्हणजे बुरशीनाशकाच्या स्वरूपात म्हटलं तर रेडोमिल गोल्ड घ्या किंवा साप घ्या, या दोन्हीपैकी कुठलं तरी एखादं घेतलं तरी चालेल, जेणेकरून करप्याचं नियंत्रण होईल. आणि तिसरं 0.52 जे खत आहे तुम्ही फवारणीमधून द्या. आणि दुसरं एक 0.34 आपण पाण्यामधून जर दिलं तर ते अतिउत्तम आता ह्यावेळेस राहील, कारण लसूण आता वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. 0.34 पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण आहे, त्याच्यामुळं ते थोडंसं ते त्या पिकाला आता हे साजेशा हवामानामध्ये ते 0.34 उपयोगी पडेल. आणि फवारणीमधून तुम्हाला बोरॉनचं मी सांगितलेलं आहे, कांद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बोरॉन कशाप्रकारे वापरायचं आहे. बोरॉन तुम्ही 1 ते 1.5 ग्रॅम तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचा. बोरॉन आता शक्यतो फवारणीमधून वापरा, कारण जेणेकरून ते काय शर्करेचं प्रमाण आहे त्या पातीमधलं लसणाच्या ते पूर्णपणे त्याच्या गड्ड्यामध्ये उतरण्यास मदत होईल. तर बघा शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ मी थोडक्यात सांगत आहे, कारण आता जे काही वातावरण बदललं त्याच्यानुसार ही फवारणी करणं गरजेचंच आहे, जेणेकरून हातातोंडाशी जे काय लसणाचं पीक आलं आहे ते आपल्याला वाचवता येईल. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचा धन्यवाद. आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. धन्यवाद, नमस्कार.